नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बघत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेव बाबा जन्मोत्सवानिमित्ताने काढण्यात आली मिरवणूक. चिंचवडेतील कॅनलच्या पाण्याचे शिवसेना पदाने केले जलपूजन. आता धुळ्यात अवघ्या काही मिनिटात कर्ज सुविधा उपलब्ध. आबा देवरे यांनी दिली माहिती. वाघाडी बुद्रुक येथे ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह करण्यात आले होते आयोजन. आणि शीतल अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या मेगा इंग्लिश स्पीकिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात आली पारितोषिके. आता बातम्या विस्ताराने. मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेव बाबा यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरात दोन ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समाज बांधव सहभागी झाले होते. मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेव बाबा यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील रामदेव बाबा नगर ग्रुप तसेच गणपती मंदिर रोडवरील 32 क्वार्टर्स ग्रुपच्या वतीनं शहरात दोन ठिकाणी वेगवेगळी मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक अशा सजवलेल्या रथामध्ये रामदेव बाबांची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामदेव बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरुवात करण्यात आली. यावेळी सुनील घारू, विजय पवार, हेमंत पवार, बंटी हसकर, काशीनाथ सोहरे, दीपक गोयर, यशवंत दमरे, सुभाष पवार, नागेश कंडारे आदी उपस्थित होते. या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे रामदेव बाबा जन्मोत्सव जो साजरा करण्यात येत आहे, गणपती रोड मित्र मंडळ जे आहे मागील 9 वर्षापासून दीपक भैया गोयर आणि इतर समाज बांधव यांच्या माध्यमातून हा रामदेव बाबा जो मिरवणुकीचा कार्यक्रम आहे तो दरवर्षी या ठिकाणी करण्यात येतो. भाद्रपद महिन्यामध्ये मेहतर समाजातील सर्व आमचे जे कुटुंबीय आहे ते बाबांचे उपवास करतात आणि बाबांची श्रद्धाभावाने भक्तिभावाने या ठिकाणी पूजा अर्चना करून उपासना करण्यात येते. रामदेव बाबा हे मूळचा राजस्थानमधील आहे आणि रामदेव बाबा हे आमच्या मेहतर समाजाचे आराध्य दैवत आहे आणि रामदेव बाबा हे हिंदू मुस्लिम दैत्य हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. त्यांनी दलितांच्यावर होणारे जे अन्याय होते ते दूर करण्यासाठी त्यांनी विविध चमत्कार दाखवलेले आहे. त्यामुळे हा समाज यांची उपासना करतो आणि या भाद्रपद महिन्यामध्ये त्यांची पूजा अर्चना करून आराधना करण्यात येते आणि या सलग 9 वर्षापासून या 32 क्वार्टरमधून हा जो मिरवणुकीचा कार्यक्रम आहे. धुळे तालुक्यातील चिंचवळ येथे पूर्ण क्षमतेने भरलेल्या कॅनलचे जलपूजन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यंदा पडणाऱ्या पावसामुळे धुळे तालुक्यातील नदी नाले तसेच बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे तालुक्यातील चिंचवळ येथे पूर्ण क्षमतेने कॅनल भरला आहे. या भरलेल्या कॅनलच्या पाण्याच्या शिवसेनेच्या वतीनं जलपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेने संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यासह जिल्हाप्रमुख हिलाल माळी तसेच गावातील गंगाधर पाटील, कैलास माळी, लक्ष्मण पाटील, रतिलाल पाटील, रईस शेख, संतोष पाटील, भगवान पाटील आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेनं आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं धुळे ग्रामीण मतदारसंघातील चिंचवार गावामध्ये आज या बंधाऱ्याचा जलपूजन समारंभ संपन्न होत आहे. शिवसेनेचे धुळ्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय हिलाल अण्णा माळी यांच्या संकल्पनेतून आणि श्रमदानातून हा बंधारा आज लोकार्पण करण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे चिंचवार परिसरातील पाणीसाठ्यामध्ये पाणी पातळीमध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे आणि आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या विहिरींची जलपातळी देखील वाढणार आहे. या परिसरामध्ये
दोन बंधारे शिवसेनेच्या वतीनं हिलालांना माळी यांनी बांधले आहेत आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा साधू संत तेथेची ओळखावा या उक्तीप्रमाणे शिवसेनेचं हे कार्य चालू आहे. बंधाऱ्यामुळे आमची ही जी खेड आहे एक संपूर्ण खेडीचा फायदा झालेला आहे. त्यामुळे तिथल्या सर्व विहिरी बिरी एकदम भरून एकदम मस्त पाणी येते. त्याच्यामुळे आम्हाला उन्हाळा काही कळणार नाही आहे. उन्हाळ्यापर्यंत टिकणार आहेत ते पाणी. कोणामुळे झालं काय असं व्यवस्थित हे आमच्या हिलालांना माळी यांच्याकडून झालेलं आहे. अवघ्या काही मिनिटात कर्ज मिळण्याची सोय धुळे शहरात उपलब्ध झाली आहे. इंडिया बुल्स फायनान्सतर्फे ही सोय झाल्याने संचालक राहुल आवादेवरे यांनी बोलताना सांगितले. इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्सच्या माध्यमातून धुळ्यातील देवरे ट्रेड्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस यांच्यातर्फे अवघ्या काही मिनिटात कर्ज सुविधा मिळणार आहे. जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. केवळ पॅन कार्ड आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक आहे. वैयक्तिक लोन सुविधा लोन विना तारण विना जामीन पगार स्लिपची गरज नाही. ही वैशिष्ट्य असून स्टेट बँक HDFC बँक ICICI बँक कोटक येस बँक RBL बँक खाते असणे आवश्यक आहे. या बँकांमध्ये खाते असताच 3 दिवसात खात्यावर पैसे जमा होतील. गरजूंना अवघ्या काही मिनिटात कर्ज सुविधा उपलब्ध झाली आहे अशी 80 पुढी रोडवरील सावतामोई कॉम्प्लेक्स येथे सध्या मुख्य कार्यालय सुरू आहे. असून शहरातील दत्तमंदिर चौक आर्यंत मंगल कार्यालय वाडीबक रोड या ठिकाणी शाखा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकची सुविधा मिळणार असल्याचे देवरे सर्व्हिसेस संचालक राहुल आबादेवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटतर्फे इंडिया बुल्स फायनान्स कंपनीचं काम आपण हातात घेतलेलं आहे. तर ते फक्त आपल्याला लोन पॅन कार्ड आणि आधार कार्डवर देते. आधार कार्ड आणि पॅन कार्डची आपण माहिती फिलअप केल्यानंतर आपल्याला ते 10 मिनिटात शो करतं की आपल्याला किती लोन मिळेल तर किती आणि नाही मिळणार तर कधी. आणि ते फक्त मंजूर झाल्यानंतर पण आपण ते 10 मिनिटात त्यांच्या अकाउंटला जमा करतो. आतापर्यंत 15 दिवसात 85 लाखाच्या वर वाटप झाली आहे. आणि आपण आता याच्या ब्रँचेस पण ओपन करतो आहेत. दत्त मंदिर आर्यंत मंगल कार्यालय इकडे वाडीबोकर रोड म्हणजे नागरिकांसाठी सुविधासाठी त्यांना त्रास नाही व्हायला हवा आमच्यापर्यंत येण्यासाठी म्हणून आम्ही ब्रँच पण ओपन करतो आहे. आणि फार गरिबांना याचा लाभ झाला आणि जवळजवळ आतापर्यंत 250 ते 500 लोकांपर्यंत लोन मंजूर झालं. त्यांच्या अकाउंटलाही जमा झालेत आणि लगेच लोन मिळत आहे. कुठलीही जामीन न देता कुठलेही डॉक्युमेंट न घेता आधार कार्ड आणि पॅन कार्ड किती 1,000 ते 15 लाखापर्यंत जितकंही मंजूर झालं तेवढं आम्ही जमा करतो अकाउंटला.